व्हिडिओमध्ये आपण को लिनियर पॉइंट्स म्हणजे काय हे शिकलो या व्हिडिओमध्ये आपल्याला पॉइंट्स लाइन्स आणि प्लेन्स म्हणजेच बिंदू रेषा आणि प्रतल यांना व्हिज्युअलाइज करायचं आहे जर आपल्याकडे थ्री पॉइंट्स ए बी आणि सी आहेत ज्यांच्यामधून एक्झॅक्टली वन लाइन पास होत असेल तर त्यांना को लिनियर किंवा एक रेशीय असं म्हणतात याची करेक्ट डेफिनेशन अशी आहे की कि थ्री किंवा मोर पॉइंट्स कोलिनियर असतात जर त्यांच्या प्रत्येकामधून एक लाइन पास होत असेल आता हे थ्री पॉइंट्स पी क्यू आणि आर कन्सिडर करूया जसं की त्या प्रत्येक पॉइंटमधून एक लाईन पास होत नाही म्हणजे ते नॉन कोलिनियर किंवा नैकरेशिया आहेत पण ह्या थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्सबद्दल काही स्पेशल आहे जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ह्या तिघांमधून एक्झॅक्टली वन प्लेन किंवा प्रतल पास होतो मग भलेही पॉइंट्स कुठेही असतील कोणत्याही थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्समधून फक्त वन प्लेन पास होऊ शकते आता टॉपला प्लेन सरफेस असणारा एक टेबल कन्सिडर करूया अज्युम करा की त्याच्यावर फोर पॉइंट्स पी क्यू आर आणि एस आहेत बेसिकली पॉइंट्स पी क्यू आर आणि एस एका प्लेनवर आहेत एका प्लेनवर असलेल्या पॉइंट्सला काय म्हणतात त्यांना को प्लेनर किंवा एक प्रतलीय बिंदू असं म्हणतात लक्षात ठेवा थ्री पॉइंट्स हे नेहमी को प्लेनर असतात फोर किंवा मोर पॉइंट्स कदाचित को प्लेनर असतील किंवा नसतीलही प्लेनर म्हणजे एका प्लेनवर आणि को म्हणजे टुगेदर म्हणजे जर फोर किंवा मोर पॉइंट्स एकत्रितपणे एक प्लेन फॉर्म करत असतील तर त्यांना को प्लेनर पॉइंट्स असं म्हणतात ही लाइन एल आहे आणि हा पॉइंट ए आहे जो लाइनवर नाही आता विचार करा ते एका प्लेनवर आहेत का होय हे दोन्ही देखील एक्झॅक्टली वन प्लेन फॉर्म करतात हा असा आता आपण ह्या व्हिडिओच्या लास्ट कॉन्सेप्टकडे आलो आहोत अज्यूम करा आपल्याकडे हा असा एक प्लेन आहे आणि आपल्याकडे टू लाइन्स आहेत लाइन एल आणि लाइन एम त्यावर आहेत गेस करा तुम्ही लाइन एल आणि एम ला काय म्हणाल हो जसं की त्या एका प्लेनवर आहेत तर त्यांना को प्लेनर लाइन्स किंवा एक प्रतलीय रेषा असं म्हणतात जर आपल्याकडे एक प्लेन आणि टू लाइन्स असतील समजा लाईन एल आणि लाईन एम त्याच्यावर आहेत तर लाइन्स एल आणि ला को प्लेनर लाईन्स असं म्हणतात पण टू लाईन्स नेहमी कोप्लेनर असतात का नाही असं गरजेचं नाही हा एक प्लेन सरफेस आहे आणि त्याच्यावर लाईन एन आहे इथे अजून एक लाइन ओ असू शकते जी प्लेन मधून पास होते पण त्याच्यावर नसते अशा केस केसमध्ये लाइन्स एन आणि ओ ला नॉन कोप्लेनर लाइन्स असं म्हणतात कारण त्या दोन्ही वन प्लेनवर नाहीत